चकलीसाठी हे अर्धा किलो तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. तांदूळ चकलीसाठी जुना असला पाहिजे, मग चकली कुरकुरीत होते. चकलीच्या भाजणीसाठी एक वाटी पोहे, साबुदाणे एक वाटी, चणा डाळ एक वाटी, उडदाची डाळ एक वाटी, मूग डाळ अर्धा वाटी. धने 3 चमचे घेतले, काळी मिरी 2 चमचा, जिरे 1 चमचा आणि बडीशेप 1 चमचा. हे तांदूळ मी भाजून घेणार आहे आणि ह्या डाळी ओल्या फडक्याने पुसून घ्यायच्या आहेत. तांदूळ भाजून घ्यायचा आहे. चकलीची चांगली भाजणी झाली की चकल्या कुरकुरीत होतात. हे तांदूळ चांगले भाजलेले आहेत. अशा प्रकारे आपण डाळी पण भाजून घ्यायची आहेत. साबुदाणे आणि मिरी एकत्र भाजलेले आहेत. साबुदाणे चांगले फुलल्यावर आपण त्याच्यामध्ये धणे घालायचे, बडीशेप, जिरा आणि हे असं परतून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर आपल्याला पोहे घालायचे. ते हे सर्व छानपैकी भाजायचे. हे सर्व जिन्नस भाजून झालेले आहेत. आता मी दळायला देते. दळताना तुम्ही एकदम बारीक दळून घ्यायचं नाही, जरासं जाडसर घ्यायचं. चकलीची भाजणी कशी वाटली ते तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका.